महाराष्ट्र शासनाने सर्व वाहन चालकाविषयी जो कायदा चालू केला, हिट अँड रन कायदा, याच्यात ज्या ड्रायव्हरने ऍक्सिडेंट झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला जर दवाखान्यात नेलं नाही तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा देणार आहे. पहिले असं होतं की ऍक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरला जमानत भेटत होती, या कायद्यानुसार ड्रायव्हरला जमानत बी भेटणार नाही. असा कायदा जर लागू झाला तर ड्रायव्हर 7,000 रुपये पगारीवर काम करतो ते 7 लाख दंड आता कुठून भरणार आहे. हा कायदा शासनाने लवकरात लवकर रद्द करावा आणि आमच्या सर्व चालक मालकांची मागणी मान्य करावी यासाठी आज सिल्लोड तहसील येथे सर्व चालक मालक संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. शासनाने याची दखल घेऊन त्वरित हा कायदा मागे घ्यावा आणि आमची मागणी मान्य करावी. आमच्याकडून रोड टॅक्स, लायसन्स कर वसूल करतं, त्याच्यानंतर दरवर्षी आम्हाला 70,000 रुपयाचं इन्शुरन्स काढावं लागतं. एवढं सगळं असताना जर आम्हाला 7 लाख रुपये दंड भरावा लागत असेल ते ड्रायव्हर कुठून भरतील 7 लाख रुपये दंड. यांच्याकडे जर पैसे असते तर यांना ड्रायव्हर की कशाला गेली असती, हे घरीच राहिले असते एवढे 7 लाख रुपये यांच्याकडे असते. तर त्वरित शासनानं आमची मागणी मान्य करावी आणि हा काळा कायदा मागे घ्यावा. हा कायदा रद्द न झाल्यास त्यानंतर आज वाहन चालक मालक संघटनेचा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे. हा जो जे संघर्षाच्या वतीने जो आम्ही मोर्चा काढला, ड्रायव्हर संघटनेच्या वतीने, काळेपिळे संघटनेचे लोक, रिक्षा संघटनेचे लोक आणि स्कूल बस संघटनेचे जे लोक आहे सगळे आम्ही एकत्र मिळून आम्ही जे हो मूक मोर्चा काढला तर आम्ही काही कोणाला रास्ता रोको केला नाही, काही केला नाही. पण याच्यानंतर जर सरकारनं हा कायदा जर रद्द नाही केला तर आम्ही सगळे इथं उपोषणाला बसणार, बेमुदत उपोषणाला आम्ही इथं बसणार, म्हणजे बसणार सगळे. ड्रायव्हर संघटनेचा ड्रायव्हर एकटा